श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते एका भीषण अपघातातून बालंबाल बचावलेत. नगर पुणे रस्त्यावर हा अपघात झालाय. यात गाडीचे मोठे नुकसान झालंय. मात्र पाचपुते यांनी सीटबेल्ट लावलेला असल्याने आणि इअरबॅग वेळेत उघडल्याने मोठा अनर्थ टळला. नमस्कार. काल 29 तारखेला नगरहून पुण्याला येत असताना साधारणतः सिरूडच्या पुढे शरदवाडी पिराजपीर फाट्याजवळ 9:50 माझ्या गाडीला मोठा ॲक्सिडेंट झाला. एक गाडी ओव्हरटेक करून जात होती आणि पुढची 10 टायरवाली गाडीचं काहीतरी मेकॅनिकल गडबड झाली आणि त्यांनी जागेवर गाडी उभी केली आणि अशा वेळेस ड्रायव्हरला बाजूला गाडी काढता आली नाही. आम्ही गाडीच्या खाली मोठ्या गाडीच्या खाली गाडी गेली आणि खूप मोठा असा ॲक्सिडेंट झाला. इंजिन मागे आलं, त्यानंतर सर्व पुढच्या काचा वगैरे तुटून गेल्या. सुदैव असं होतं की सीट बेल्ट होता आणि मी आणि ड्रायव्हरने आम्ही आतल्या तिघांनी सीट बेल्ट लावला होता, त्यामुळे एअरबॅग ताबडतोब बाहेर आला आणि होणारा अनर्थ सगळा टळला. म्हणजे सीट बेल्टच्या संदर्भामध्ये मी थोडंसं उदासीन होतो लावण्याच्या संदर्भात, पण सतत घरून आणि मुलांनी सांगितलं की सीट बेल्ट लावल्याशिवाय गाडीत बसायचं नाही. ड्रायव्हरला तशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या, गाडी चालू केलं की सीट बेल्ट लावा. सीट बेल्ट लावणं अडचणीचं वाटत होतं, पण काल पाहिल्यानंतर या निमित्ताने आपल्याला या माध्यमातून आपल्याला विनंती करायची, गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट लावा. मोठा होणारा अनर्थ टळलेला आहे. काल इतका मोठा ऍक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा खर्चटलं सुद्धा नाही, ही ईश्वराची आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाची कृपा आहे. म्हणजे सामान्यतः एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंटमध्ये लोक यायची गाडी पाहिजे आणि गाडीतले लोक उडायत. माझ्याकडे आल्यानंतर म्हणायचे खरंच तुम्हाला लागलं नाही का? म्हणलं हो, नाही लागलेलं. म्हणजे अशा पद्धतीने एवढा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा केवळ सीट बेल्ट आणि जनतेचं सामान्य माणसाचं प्रेम, आतापर्यंत केलेल्या कामाची आणि खरं तर वारी आता आलेली आहेत, 5-6 तारखेला वारीला जायचं आहे. पंढरीच्या पांडुरंगाची माऊलीची तुकाराम महाराजांची कृपा, आपल्या सगळ्यांचं प्रेम, यामुळे एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंटमधून वाचलो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. खूप लोकांनी चौकशी केली, आपल्या सगळ्यांचा आभार आहे. धन्यवाद. या अपघातात कोणालाही जास्त हानी झाली नाही. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा.